नमस्कार, मी भाग्यश्री फाटक, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 19 आणि 20 तारखेला कोर्स ठेवलेला आहे. हा कोर्स ऑफलाईन आहे, ठाण्याला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आज मार्केट पुन्हा सावरलंच नाही, 800 पॉईंट मार्केट डाऊन गेलं. एक वेळ अशी आली की 800 पॉईंटवरनं मार्केट सावरलं, पण त्याच वेळेला क्रूड जवळजवळ 80च्या लेवलला पोचलं, 79.94 स्पेसिफिक. आणि त्याच वेळेला बॉन्ड यील्ड 4 पोचलं, 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड अमेरिकेचं. या दोन्ही गोष्टी भारताच्या दृष्टीने निगेटिव्ह होत्या. जेवढं बॉन्ड यील्ड वाढेल तेवढं भारतातून फॉरेन इन्व्हेस्टर्स पैसा काढून घेतील, कारण त्यांना त्यांच्या देशात पैसा मिळू लागल्यानंतर ते आपल्या देशात काय येतील. आणि दुसरं, क्रूड जे महाग होत आहे त्यामुळे आपल्या करन्सीवर त्याचा परिणाम होईल, कारण क्रूडचं पेमेंट हे डॉलरमध्ये द्यावं लागतं. आणि कमजोर झाली करन्सी की जास्ती रुपये आपल्याला द्यावे लागतील. या सगळ्या गोष्टीचा परिणाम होऊन पुन्हा ते मार्केट सपाटून पडू लागलं, ते सावरलंच नाही. आणि उद्या जे निवडणुकीचे रिझल्ट यायचे त्याचाही परिणाम आहे. आणि RBI म्हणजे जवळजवळ 90% तरी रेटमध्ये कुठलाही बदल करणार नाही, म्हणजे रेट कट तर करणारच नाही असं एकंदरीत दिसत आहे. तर या सगळ्या गोष्टीमुळे मार्केट पडतच राहिलं. नाटको फार्माची मायलन फार्मा ही सबसिडियरी आहे. या मायलन फार्माने नोवा नॉर्डिस्क बरोबर ओझेम्पिकचा एक पेटेंट संबंधी विवाद होता, तो सोडवला. त्याचा फायदा नाटको फार्माला मिळू शकतो. टाटा स्टीलचं उत्पादन 3.3% वाढलं, ते 5.27 मेट्रिक टन एवढं झालं. हे उत्पादन कलिंगनगर प्लांटमध्ये वाढलं असं टाटा स्टीलच्या मॅनेजमेंटने सांगितलं. UKमध्ये JLR ची विक्री 33% वाढली. जिओ फायनान्शियलला म्युच्युअल फंड बिझनेस सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली. ते ब्लॅकरॉक बरोबर हा बिझनेस करणार आहेत. अँटनी वेस्ट हिला बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडून 908 कोटींची ऑर्डर मिळाली. वोडाफोन आयडियाला 2022 पूर्वीच्या चार्जेससाठी बँक गॅरंटी दिले नाही म्हणून नोटीस पाठवली. व्हा टेक वा बाग, विष्णू पुगलिया, फेलिक्स, जस्ट इंजिनिअरिंग, ई एम एस या सगळ्या शेअरकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. कशासाठी? तर सरकारने जो सॅनिटेशन प्रोग्राम जाहीर केला आहे आणि या सॅनिटेशन प्रोग्रामसाठी 9000 कोटीची तरतूदही केली आहे. त्याच्यासाठी अँटनी वेस्ट यासुद्धा शेअरकडे आपल्याला लक्ष देता येईल. बँक ऑफ इंडियाचे ॲडव्हान्सेसही वाढले आणि डिपॉझिट्ससुद्धा वाढले. आता रिझल्ट सीझन सुरू होतोय,
तर काही काही रिझल्ट मी तुम्हाला सांगते. रिझल्टच्या तारखा 10 ऑक्टोबर, 10 ऑक्टोबरला TCS इरिडा टाटा एलेक्सी, 14 ऑक्टोबर HCLTech, 16 ऑक्टोबर बजाज ऑटो LTTS आणि एम्फोसिस MPHASIS, 15 ऑक्टोबरला HDFC AMC HDFC लाईफ, 17 ऑक्टोबरला नेस्ले इन्फोसिस आणि विप्रो, 19 ऑक्टोबरला HDFC बँक टेक महिंद्रा, 22 ऑक्टोबरला कोफोर्ज ICICI प्रु पर्सिस्टंट, 23 ऑक्टोबरला KPIT नवीन फ्लोरिन आणि पिडीलाईट, 24 ऑक्टोबरला सायंट आणि युनायटेड ब्रिवरीज, 25 ऑक्टोबरला नोव्हार्टिस आणि पुनावाला, 26 तारखेला ICICI बँक आणि JK सिमेंट, IDFC फर्स्ट, 28 तारखेला कॅम्प्स, 29 तारखेला सिप्ला डाबर हनीवेल, 21 ऑक्टोबरला मात्र अल्ट्राटेक सिमेंट. हे काही शेअर तुम्हाला लक्षात घेता येतील. एअरटेलनी सेक्युअर इंटरनेटसाठी 4G नेट बरोबर भारती एअरटेलनी करार केला आणि डॉक्टर रेड्डीजनी 28 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. ते एका शेअरचं 5 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहेत. पण जेव्हा मार्केट चांगलं चालू असतं तेव्हा या बातम्यांना व्हॅल्यू येते, शेअर वाढतो, आपल्याला प्रॉफिटही होतो. पण या मार्केटमध्ये खूप मोठा परिणाम सेन्सेक्स निफ्टीमध्ये दिसत नाही आहे, पण मिड कॅप स्मॉल कॅप शेअरवर जास्त परिणाम दिसतोय. त्यामुळे लोकांचे पोर्टफोलिओ नुकसानीत गेले असतील. तर थोडे दिवस थांबा, सुधारणा नक्की होईल. कारण सणवारांचा सीझन आहे त्यामुळे मागणी नक्की येईल, सुधारणा होईल. पण जे पूर्वी 27,000च्याही पुढे जाईल असं जे भाकीत केलं जात होतं तसं मात्र दिसत नाही. तरी पण बघूया काय काय होत आहे. किंवा अचानक समजा युद्धामध्ये या ताणतणावाने काही चांगलं वळण घेतलं तर मात्र जोरदार सुधारणा दिसू शकते. बघूया काय होत आहे. नमस्ते.